कासार कुठे कासार येतो लोंढे कुठे हा अतुल कासार कुठे कासार लवकर बोलो ना कुठे कुठे तुम्ही मला ती नोट पाहिजे ना पटकन कुठे नाही कोणाला दिली लाईव्ह गेला लाईव्ह गेला ते एक ब्लॅक फोल्डर आतमध्ये का बघ लाईव्ह गेला ब्लॅक फोल्डर आता आम्ही किरण माने प्रकरणात स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे यांच्याशी जी चर्चा केली आमचा प्रश्न त्यांना एकच प्रश्न होता की किरण मानेंना कधी समज देण्यात आली होती का तसे काही पुरावे आहेत का पुरावे आता बनवता येतील पण मेल पाठवला आणि मेल रिसीव झाला हा त्याच्यातला प्रमुख संदर्भ आहे आणि जर आत्ता स्टार प्रवाह प्रोडक्शन हाऊसला विचारू शकतं काही प्रश्न विचारलेत स्टार प्रवाहाने तर याचा अर्थ स्टार प्रवाह ह्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे एखाद्या कलाकाराला असं तडकाफडकी बाहेर काढणं कुठलाही विचार न करता हा माणुसकीच्या विरोधातला निर्णय आणि त्या सिरियलमधल्या सगळ्या प्रमुख स्त्री कलाकारांनी किरण मानेची बाजू उचलून धरली आहे की हा अतिशय चांगला माणूस आहे हा स्वभावाने चांगला जे काय ते त्याच्यामुळे संशय घ्यायला मला तरी कुठे जागा दिसत नाही आहे किरण मानेवर अन्याय झाला हे स्पष्ट दिसतंय तरी देखील याच्या खोलात जाण्याचा निर्णय झालेला आहे आणि स्टार प्रवाहाचे जे प्रमुख होते आज आलेले त्यांनी मान्य केलं आहे की मी प्रोडक्शन हाऊसची जी माणसं आहेत त्यांना घेऊन येतो आणि आपल्यासमोर बसवून मग आपण त्याच्यावरती चर्चा करू असा आज निर्णय झाला तोपर्यंत ही मालिका या मालिकेसंबंधी आम्ही काहीही बोलणार नाही स्त्री कलाकार ज्या आहेत त्या सगळ्या स्त्री कलाकारांनी त्याची बाजू घेतली आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे एका स्त्रीनी त्याच्यावर आरोप केला आहे आणि बाकीच्या स्त्रियांनी त्याची बाजू घेतली आहे त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे की ह्याला कुठेही कसलाही रंग न लावता प्रोडक्शन हाऊस चॅनल यांनी एकत्र बसावं हा तिढा सोडवावा आणि कोणाही ही अन्याय होणार नाही अशी भूमिका चॅनलने घ्यावी आमचं काय बाकीचं प्रश्न सतीश राजवाडेंनीच मान्य केलं की ठीक आहे मी प्रोडक्शन हाऊसला घेऊन येतो आपण बसूया असं आज मी कसं म्हणू शकतो मी तुम्हाला सांगितलं ना की उद्या परवा मीटिंग आहे सतीश राजवाडेंना जेव्हा तुम्ही विचारलं की नेमकं काय प्रश्न होतं त्यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं असं आहे की त्यांनी सगळ्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे मला काय माहितीच नाही अशी भूमिका घेतली आणि त्यांना प्रॉडक्शन हाऊसनी काही कळवलं असं त्यांनी सांगितलं पण प्रॉडक्शन हाऊसनी तुम्हाला कळवलं तेच किरण मानेला कधी कळवण्याचा प्रयत्न केला का ते म्हणाले मला माहीत नाही आता पुढे किरण माने काम करत राहणार याबाबत ते भूमिका झाली का किंवा ते सिरियल जे आहे ते कंटिन्यू राहणार असं आहे की आमची विनंती एवढीच असेल की एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातनं मुंबईत लढायला आलेला मुलगा आहे तो किरण माने बागायती शेती पण नाही जिरायत शेतीच्या म्हणजे आईवडिलांचा हा मुलगा आहे अत्यंत गरीब घरातनं तो इथपर्यंत आला आहे आणि पॉप्युलर आहे असा काही साईडट्रॅक झालेला हिरो नाही आहे घराघरात पोचला आहे तो किरण माने एखाद्याला नोकरीवरनं काढला म्हणजे मी चॅनल शो उदाहरणं देतो
मध्यंतरी ज्या पद्धतीने पुण्यप्रसून वाजपेयींना काढण्यात आलं, मिलिंद खांडेकरला काढण्यात आलं, अशी अनेक नावं घेता येतील ज्यांना चॅनलमधनं बाहेर काढण्यात आलं, त्यांच्यावरती काय म्हणजे बित्त याचा विचार आपणही करायला हवा. एका दिवसात नोकरी जाणं हे किती किती वेदना देऊन जातं आणि किती ओझं अंगावर येतं पटकन की मी आता जगायचं कसं, हा ह्या विचार घेऊन मी मध्ये पडलो. मला किरण माने ते कोण प्रोडक्शन हाऊस आहे, कोण कलाकार आहेत, कोण काय काही घेणं देणं नाही. सर पण प्रथम दर्शनी या सगळ्या बैठकीवरनं तुम्हाला असंच वाटतं की राजकीय द्वेषापोटी किंवा राजकीय पोस्टच्या द्वेषापोटीच किरण माने यावर कारवाई केली? मला त्याच्यावरही आज काही बोलायचं नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्याला आपण नोकरीवर काढताना कमीत कमी त्याला बाबा तुला नोकरीवरनं काढतोय आणि ह्या ह्या कारणासाठी काढतोय अशी समस्त द्यायला हवी. सर चित्रावर एक टीका केली आहे की किरण माने यांच्या मागे बोलवते धनी कोण आहे, त्यांना सांगा मी आहे, त्यांना सांगा मी आहे, मी भूमिका घेतली आहे. बोलवता धनी काय आम्हाला माहिती होतं का ते चॅनलवर काय चालतं आणि काय उगाच काहीतरी पॉलिटिकल बोलवता धनी कोण आहे, बोलवता धनी म्हणजे काय, तो स्वतःच बोलत होता ना त्याच्या एफ बी पोस्टवर, तो स्वतःच बोलत होता. बोलवता धनी काय आम्ही काय टाप करू त्याला टाईप करून पाठवायचो की काय. आता काय वाद आहे तो शोधावा लागेल. मला तो अमराठी आणि मराठीसाठी न्यायचा नाही आहे. परत एकदा बसायचं ठरलंय एका बैठकीत, कुठल्याही अशा गुंतलेल्या प्रकरणामध्ये कुठल्याही एका बैठकीत त्याचा निकाल लागत नाही, वारंवार बोलावं लागतं. माझी इच्छा अशी एवढीच असेल की एक प्रकरण मिटावं, एक चांगली मालिका जी महाराष्ट्रात ॲप्रिशिएट केली गेली होती आणि किरण मानेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता, ही मालिका बंद होऊ नये, ही मालिका अशीच पुढे चालू राहावी, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. बाकी आम्हाला काय घेणं देणं या सगळ्याची. सतीश राजवाडेंना या प्रकरणी माहिती नसं असं कसं होऊ शकतं? नाही आता ते तुम्ही सतीश राजवाडेंना विचारा, मी तुम ते सतीश राजवाड्यांचं एक्सप्लेनेशन थोडी देऊ शकतो. त्यांची भूमिका जर आली नाही नाही माझी तेच म्हणणं आहे की प्रॉडक्शन हाऊसला माहीत नाही असं होऊ शकत. तुम्ही या सगळ्या ह्याच्यात आता म्हणजे या सगळ्या ह्याच्यात लक्ष घातलंय किंवा मध्यस्थी करण्याचा किंवा भूमिका जाणून घ्यायचा प्रयत्न करता, शेवटपर्यंत याचा निकाल लावून राहणार तुम्ही? असं आहे की मी एकदा भूमिका घेतली की त्यातनं मी पाय मागे घेतो असं माझ्या 35 वर्षाच्या राजकीय आयुष्यात झालेलं नाही. मी घेतानाच विचार करून घेतो, पटलं तर घेतो, नाहीतर मी भूमिका घेत नाही, पण घेतली तर माघारी घेत नाही. असं नाही की हा वैचारिक लढाय, हा काही वैचारिक वगैरे लढाय आहे असं म्हणजे त्या लेवलला जायचंच नाही. माझं एक स्पष्ट मत आहे की मुंबईत जे कलाकार येतात म्हणजे आपण अनासपुरे त्याची सामाजिक बॅकग्राऊंड बघा, किंवा चौधरी आज काय त्याचं नाव अंकुश चौधरी, ह्यांची सगळ्यांची ह्यांची बॅकग्राऊंड बघा ना, म्हणजे कुठल्या घरातनं आलेत आणि किती मोठे झालेत आणि किती लोकप्रिय आहेत महाराष्ट्रात. अचानक तुम्ही एक दिवशी अशोक त्या चौधरीला सांगाल जा रे गरीबास, असं कसं चालेल? त्यांच्या बाजूने कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ना. हा राजकीय अभिनिवेश नाही आहे, हा जे गरीब पोटासाठी लढत असतात आणि ज्यांनी गरिबी समज माहिती आहे, ज्यांना बापाची नोकरी गेल्यानंतर घरावरती काय कोसळतं हे माहिती आहे, अशातला मी एक आहे. बापाची नोकरी गेल्यावर माझी आई 3 वर्ष शिवणकाम करत होती, 8 किलोमीटर सायकल चालवत, अशा परिस्थितीत मी मोठा झालो. या वेदना काय असतात अत्यंत जवळनं पाहिलं. ज्यांनी किरण मानेंवर अन्याय केले त्यांना जितेंद्र आव्हाड धडा शिकवणार? नाही 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 नाही, कृपया मला माफ करा, असा काही धडाबिडा शिकवणार नाही मी. उगच मला ह्याच्यातला विलन करू नका, आपल्याला अशी विनम्रपणाने विनंती आहे, उगच माझा विलन चेहरा दाखवू नका. मी फक्त एका गरिबाची बाजू घेतोय, एका शेतकऱ्याच्या पोराची बाजू घेते ज्याचा बाप आज आजारी पडला आहे, आणि मला फक्त मध्यस्थी एवढीच करायची आहे की भांडणं मिटवा, एकत्र व्हा आणि एक चांगली मालिका महाराष्ट्रापुढे परत सादर करा. सर हे प्रकरण पहिल्यांदाच घडलं असं नाही, याआधी देखील अशाच कलाकारांना काही प्रोडक्शन हाऊसने काढलं, यापुढे जर असे प्रकार घडले तर असं आहे. मी काही चित्रपटसृष्टीशी नाट्यक्षेत्राशी
काही संबंधित नाही, माझा काय घेणं देणं नाही, माझा कधीही संबंध आलेला नाही. किरण मानेत हे प्रकरण हस्ते परस्ते माझ्यापर्यंत पोचवण्यात आलं, ते सगळं वाचल्यानंतर आणि त्याच्यावर झालेले टीकेचा जो स्तोत्र आहे ते बघितल्यानंतर मला वाटलं की त्याची बाजू घ्यावी. म्हणून माझं दार मी चित्तप्रट भांडणांसाठी उघडं नाही ठेवणार आहे. हे माझं काम नाही आहे. सर, याच्यामध्ये एका असं तिने जरी आरोप केला असला तर समस्त स्त्री कलाकारांनी त्या सेटवरच्या किरण माने हा अतिशय चांगला कलाकार आणि चांगला माणूस आहे, ज्याला ज्याच्यात माणुसकी आहे अशी मुलाखत पूर्ण टी व्हीला दिलेली आहे. आता हे ह्याच्यातनं हे समजून घ्या की एका प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध लहान लहान कलाकारांनी अशी उघडपणाने भूमिका घ्यायची ह्यासाठी फार धैर्य लागतं, कारण का त्या क्षेत्रात त्यांना करिअर करायचं आहे. आपलं करिअर डावावरती लावून ह्या स्त्रिया जेव्हा बोलतात तेव्हा सत्य काय असेल हे तुम्हीच ओळखा. तुम्ही टी व्ही चॅनलच्या एक प्रोडक्ट जो तुमचा एडिटर असतो त्यांनी दिलेल्या सूचनांविरुद्ध वागू तरी शकता, वागू शकता, पण त्या पोरींनी धैर्य दाखवलं. प्रोडक्शन हाऊस एका बाजूला उभा असताना त्यांनी किरण मानेची बाजू घेतली. त्या पोरींचा सन्मान केला पाहिजे. त्या खरा जिजाऊच्या लेखी आहेत की न घाबरता आपलं करिअर डावावर लावलं पण अन्याय होतं अन्याय स्वीकारणार नाही भूमिका घेतली. मी मला सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुमच्या मनात एक असतं आणि जेव्हा एडिटर तिथनं वर्ण सांगतो तुम्ही नाकारू शकता का? नाही, मी नाकारणार. म्हणून त्या पोरींनी नाकारलं की आम्ही बोलणार किरण मानेच्या बाजूने. आज त्यांना पण धमक्या आल्या आहेत. असं नाही होता का? आमचा काय त्याच्याशी संबंधच नाही. हे तर ह्या साहेबांनी माझ्या गळ्यात माळ घातली आहे. नाहीतर तसा काय आमचा संबंधच नाही. सर, मला एक अजून प्रमुख प्रश्नावर तुमचं लक्ष वेधायचं आणि महाराष्ट्रावर सांगायचं आहे की नाशिकमध्ये गेल्या काही वर्षामध्ये एक म्हाडाची म्हणजे म्युन्सिपाल्टीची स्कीम असते ज्याच्यामध्ये 20% सदनिका ह्या म्हाडाला द्याव्या लागतात आणि त्या म्हाडाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांना ओसी द्यायची नसते. नाशिकमध्ये अशा 3,500 घरांना म्हाडाला देऊ असताना ती म्हाडाला मिळालेली नाहीत, मात्र त्या बिल्डिंगला ओसी मिळालेली आहे. त्याच्यामुळे म्हाडाचं जवळजवळ 500 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे शासनाचं आणि म्हाडाचं. हा गंभीर प्रकार मी काल ट्विट केला आहे. मी अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेला पत्र देऊन, सेक्रेटरींनी पत्र देऊन, सचिवांनी पत्र देऊन सूचित केलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर कारवाई करा, ज्या बिल्डर्सनी फ्लॅट्स दिलेले नाहीत त्यांच्यावर पोलीस केस रजिस्टर करा. आणि मी आम्ही आता खूप कडक भूमिका घेतलेली आहे की ह्यामध्ये म्हणजे आता माझं पत्र आहे 11 नोव्हेंबर 2021 हे त्वरित सादर करा. जर वेळीच नाशिक महानगरपालिकेने ह्याच्यात लक्ष घातलं नाही तर ज्या ADTP ह्या असा हा जो घोळ घालून ठेवले आहेत ओसी देण्याचा त्यांच्यावर पोलीस केस करण्यात येईल. नाही ते माहिती नाही.